ॲडमिशन ऑफ पार्टनर एक्झाम्पल नंबर सिक्स समीर अँड निशा वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेश ऑफ थ्री फोर्थ अँड वन फोर्थ मीन्स थ्री टू वन शो द बॅलन्स शीट ॲज बिलो ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन लायबिलिटीज आणि असेट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत They admit Punam for one-fifth share on 1st April 2018 on the following terms. First term, Punam introduced 1,20,000 as her capital. Punam would pay cash for Goodwill, which would be based on four-year purchase of past profit of last five years. Goodwill. फर्मची पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे या ठिकाणी पास्ट फोर इयर ॲव्हरेज सॉरी पास्ट फाईव्ह इयर ॲव्हरेज प्रॉफिटच्या फोर इयर परचेस एवढी आणि त्यानंतर पूनमचा त्या गुडविलमधील शेअर ती कॅशमध्ये आणेल असेट व्यूअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर फिक्सचर बिल्स रिसेबल स्टॉक आणि डेटरला रिव्हॅल्यूड करायला सांगितलं बिल्स पेएबल फिफ्टीन थाउजंड हॅव बीन ओमिटेड फ्रॉम बुक्स बिल्स पेएबल आहेत पंधरा हजार रुपयाचे ते ओमिट केले गेले म्हणजेच त्या ठिकाणी त्याची एंट्री झालेली नाही आहे ती आपल्याला एंट्री करावी लागेल नॉट रेकॉर्डेड लायबिलिटी आहे प्रॉफिट फॉर पास्ट फाईव्ह इयर्स त्या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन करताना कामात येईल प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट आफ्टर पुनम्स ॲडमिशन न्यू फॉर्मची बॅलन्स शीट तुम्हाला करायला सांगितली मग इथे इन द बुक ऑफ न्यू फॉर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट पुढे समीरस कॅपिटल निशास कॅपिटल पुनम्स कॅपिटल आणि न्यू फॉर्म बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन वर्किंग नोटमध्ये आपल्याला गुडविल अकाउंट आणि कॅश अकाऊंट तयार करून ठेवायचं आहे गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट सुरुवातीला आपल्याला ओल्ड पार्टनरचे कॅपिटलचे बॅलन्स लिहायचे आहेत समीर आणि निशा वन लॅक फिफ्टी थाउजंड वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड यांचं बॅलन्स आपण लिहिणार आहे त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला समीर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय बॅलन्स डी डी वन लॅक फिफ्टी थाउजंड तसंच निशाच्या कॅपिटलमध्ये क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बी डी वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड त्यानंतर कॅशचं बॅलन्ससुद्धा लायचं आहे तुम्हाला सेवंटी फाईव्ह थाउजंड वर्किंग नोट नोटमध्ये आपण कॅश अकाउंट तयार करून ठेवलेला आहे त्या वर्किंग नोट नोटमध्ये कॅश च्या डेबिट साइडला तुम्हाला बॅलन्स लायचा आहे टू बॅलन्स डी डी ब्रॉड डाऊन सेवंटी फाईव्ह थाउजंड मग पुढे बॅलन्सशीटमध्ये जनरल रिझर्व आहे ते जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिवाईड करणार आहे थ्री टू वन या रेशोमध्ये थ्री टू वन जर आपण याला डिवाइड केलं तर फोर्टी एट थाउजंड अपॉन थ्री टू वन म्हणजे फोर थ्री प्लस वन फोर अपॉन फोर मल्टीप्लाय बाय थ्री थर्टी सिक्स थाउजंड आणि ट्वेल्व थाउजंड असं ते निशा आणि समीरला आपण डिवाइड करणार आहे मग जनरल रिझर्व त्या निशा आणि समीर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहितात क्रेडिट साईडला तुम्हाला लिहायचं या ठिकाणी बाय जनरल रिझर्व बाय जनरल रिझर्व मग समीरला थर्टी सिक्स थाउजंड आणि निशाला क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व 12,000 थाउजंड मग लास्ट इयरचं प्रॉफिट आणि लॉसचं बॅलन्स आहे का ते पाहून घ्या नाही आहे मग ॲडमिशनच्या टर्म्स कंडिशन कंडिशनमध्ये येऊ फर्स्ट टर्म आहे पूनम इंट्रोड्यूस वन लॅक ट्वेंटी थाउजंड ॲज अ कॅपिटल कॅशमध्ये पूनम कॅपिटल इंट्रोड्यूस करते वन लॅक ट्वेंटी थाउजंड कॅश इन होते म्हणून कॅशच्या डेबिट साईडला सुरुवातीला वर्किंग नोटमध्ये कॅशच्या डेबिट साईडला तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे पूनम्स कॅपिटल पूनम्स कॅपिटल टू पूनम्स कॅपिटल अकाउंट टू पूनम्स कॅपिटल अकाउंट वन लॅक ट्वेंटी थाउजंड पूनम्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला सेकंड इफेक्ट बाय कॅश अकाउंट वन लॅक ट्वेंटी थाउजंड मग पुढे पूनम वूड पे कॅश फॉर गुडविल विच वूड बी बेस्ड ऑन फोर इयर परचेस ऑफ पास्ट फाईव्ह इयर ॲवरेज प्रॉफिट पास्ट फाईव्ह इयर ॲवरेज प्रॉफिटच्या चार इयर परचेस एवढी गुडविलची प्राईस व्हॅल्यू करून पूनमचा शेअर त्या ठिकाणी कॅशमध्ये ती पूनम आणणार आहे मग सुरुवातीला आपण व्हॅल्युएशन ऑफ आप गुडविल काढू व्हॅल्युएशन ऑफ गुडविल काढताना आपल्याला लास्ट फाईव्ह इयरचे प्रॉफिटची आवश्यकता पडणार आहे सिक्स्टी थाउजंड फोर्टी फाईव्ह थाउजंड सेवंटी फाईव्ह थाउजंड थर्टी थाउजंड आणि फोर्टी फाईव्ह थाऊजंड यावरून तुम्हाला सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट करावं लागेल लास्ट फाईव्ह इयरचा ॲव्हरेज प्रॉफिट करावा लागेल आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय बाय फोर करावा लागेल नंबर ऑफ इयर परचेस या ठिकाणी गुडविलचा फॉर्म्युला होतो ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट फायू इयर मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर परचेस मग ॲवरेज प्रॉफिट जो येणार तो गुन्हेला नंबर ऑफ इयर पर्चेस आहे चार वर्किंग नोटमध्ये सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन करणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ Goodwill of the firm Calculation of Goodwill of the firm Goodwill is equal to Last Five Year Average Profit. मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ इयर परचेस नंबर ऑफ इयर परचेस लास्ट फाईव्ह इयरचा ॲवरेज प्रॉफिट जर तुम्हाला कळायचं असेल तर लास्ट फाईव्ह इयरचा प्रॉफिट तुम्हाला ॲड करून टोटल प्रॉफिट कळावा लागेल अपॉन फाईव्ह केलं तर तुम्हाला ॲवरेज प्रॉफिट मिळतो फर्स्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे सिक्स्टी थाउजंड प्लस सेकंड इयरचा प्रॉफिट आहे फोर्टी फाईव थाऊजंड प्लस थर्ड इयरचा प्रॉफिट आहे सेवंटी फाईव्ह थाऊजंड प्लस फोर्थ इयरचा प्रॉफिट आहे थर्टी थाऊजंड प्लस फिफ्थ इयरचा प्रॉफिट आहे फोर्टी फायू थाऊजंड अपॉन फायू हे तुम्हाला मिळालं ॲवरेज प्रॉफिट ऑफ लास्ट फाईव्ह इयर मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस आहे फोर ॲव्हरेज प्रॉफिट येणार एक्कावन्न हजार फिफ्टी वन थाउजंड मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर इयरपर्चेस आहे फोर टोटल फर्मची गुडविल आली टू लॅक फोर थाऊजंड मग यामधून पूनमचा शेअर तुम्हाला कळायचा आहे पूनम शेअर इन गुडविल पूनम शेअर इन गुडविल इज इक्वल टू टोटल फर्मची गुडविल आहे टू लॅक फोर थाउजंड मल्टिप्लाय बाय पूनमचा शेअर आहे वन फिफ्थ एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे फोर्टी थाउजंड एट हंड्रेड पुनमचा शेअर येतो हा पूनमचा शेअर पुनम कॅशमध्ये घेऊन येते मग कॅशच्या डेबिट साईडला कॅश इन झाली म्हणून कॅशच्या डेबिट साईडला गुडविल अकाउंट टू गुडविल अकाउंट फोर्टी थाउजंड एट हंड्रेड आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट फोर्टी थाउजंड एट हंड्रेड आता ही जी गुडविल आली ही गुडविल ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये त्यांच्या सॅक्रिफाईज रेशोमध्ये त्यांना डिवाइड करून द्यावी लागेल मग त्याकरता आपल्याला सॅक्रिफाईज रेशो करावा लागेल मग कॅल्क्युलेशन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईज रेशो सॅक्रिफाईज रेशो काढण्यासाठी सूत्र आहे सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो आता न्यू रेशो आपल्याला या ठिकाणी माहिती नाही म्हणून आपण सुरुवातीला न्यू रेशो काढणार न्यू रेशो इज इक्वल टू न्यू रेशो आपल्याला माहिती नसल्यामुळे न्यू रेशो आपण काढणार आहे न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे बॅलन्स ऑफ वन बॅलन्स ऑफ वन इथे वन म्हणजे फ्युचर प्रॉफिट आहे फ्युचर प्रॉफिट गृहित धरलेलं आहे वन रुपीज जर असेल तर या वन रुपीजमधून वन रुपीजमधून आपण न्यू पार्टनरचा प्रॉफिटचा फ्युचर प्रॉफिटचा शेअर मायनस केला तर आपल्याला बॅलन्स ऑफ वन मिळते मग आता हे बॅलन्स ऑफ वन काढण्यासाठी आपण वन मायनस वन बाय फाईव्ह करणार आहे मग न्यू रेशोचं जे सूत्र आहे हे न्यू रेशो सूत्र हे बॅलन्स ऑफ वन मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो या ठिकाणी न्यू रेशोचं सूत्र बनते मग आता आपण सुरुवातीला समीरचा न्यू रेशो, रेशो काय आहे ते लक्षात घेऊ बॅलन्स ऑफ वन काढण्यासाठी वन मायनस न्यू पार्टनरचा शेअर वन फिफ्थ मल्टीप्लाय बाय समीरचा ओल्ड रेशो आहे थ्री फोर्थ ओल्ड रेशोचा शेअर थ्री फोर्थ मग वन मायनस वन फिफ्थ जर तुम्ही सोडवलं तर फोर फिफ्थ या ठिकाणी अँसर येते मग फोर फिफ्थ मल्टीप्लाय बाय थ्री फोर्थ याचा अँसर फोर थ्री जाट ट्वेल आणि फायव्ह फोर जा ट्वेंटी तसंच निशाचं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे निशा इज इक्वल टू बॅलन्स ऑफ वन आहे फोर फिफ मल्टिप्लाय बाय ओल रेशो आहे तिचा वन फोर्थ इज इक्वल टू फोर वन जा फोर अपॉन फायू फोर जा ट्वेंटी तसंच पुनमचं सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ पूनम पूनमचं बॅलन्स ऑफ वन वगैरे हे करायचं काम नाही कारण तिचं त्या ठिकाणी दिलेलं आहे वन फिफ्थ आहे आता या दोघांच्याही डिनॉमिनेटरला ट्वेंटी असल्यामुळे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मल्टिप्लाय बाय फोर करावं लागेल म्हणजे फोर बाय फोर इज इक्वल टू फोर अपॉन ट्वेंटी देअर फोर न्यू रेशो इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन ट्वेंटी इज टू फोर अपॉन ट्वेंटी इज टू फोर अपॉन ट्वेंटी याला जर तुम्ही आणखी शॉर्ट केलं तर थ्री इज टू वन इज टू वन थ्री इज टू वन इज टू वन हा न्यू रेशो यांचा आला म्हणजे थ्री फिफ्थ वन फिफ वन थ्री फिफ्थ वन फिफ्थ वन फिफ्थ मग यावरून आपण सॅक्रिफाईज रेशो काढू शकतो सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो मग सुरुवातीला आपण समीर चा बघू ओल्ड रेशो आहे समीरचा थ्री फोर्थ मायनस न्यू रेशो आहे थ्री फिफ्थ इज इक्वल टू फिफ्टीन मायनस ट्वेल् अपॉन ट्वेंटी इज इक्वल टू आला थ्री बाय ट्वेंटी तसंच निशा इज इक्वल टू ओल्ड रेशो है वन फोर्थ माइनस न्यू रेशो है वन फिफ्थ इज इक्वल टू फाइव माइनस फोर अपॉन ट्वेंटी इक्वल टू वन बाय ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी इज टू वन बाय ट्वेंटी देअर फोर सैक्रीफाइज रेशो इज इक्वल टू थ्री बाय ट्वेंटी इज टू वन बाय ट्वेंटी थ्री इज टू वन सॅक्रिफाईज रेशोआला थ्री इज टू वन या थ्री इज टू वन या रेशोमध्ये आपल्याला ही फोर्टी थाउजंड एट हंड्रेड जी गुडविल आहे ती ओल्ड पार्टनरला डिवाईड करायची आहे ओल्ड पार्टनर या ठिकाणी ओल्ड पार्टनरचं अकाउंट द्यावं लागेल टू समीर्स कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट या खाली टू निशास कॅपिटल अकाऊंट टू समीज कॅपिटल अकाउंट टू निशास कॅपिटल अकाउंट मग फोर्टी थाउजंड एट हंड्रेड फोर्टी थाउजंड एट हंड्रेड अपॉन फोर थ्री टू वन मध्ये डिवाइड करायला म्हणून अपॉन फोर मल्टीप्लाय बाय थ्री थर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड आणि टेन थाउजंड टू हंड्रेड असं या ठिकाणी अँसर येते मग याची बेरीज इथे तुम्हाला सारखी करून द्यायची आहे फोर्टी थाउजंड एट हंड्रेड फोर्टी थाउजंड एट हंड्रेड मग याचा दुसरा इफेक्ट थर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड अँड टेन थाउजंड टू हंड्रेडचा दुसरा इफेक्ट ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला तुम्हाला लिहायचं आहे गुडविल अकाउंट समीर कॅपिटल अकाऊंटमध्ये क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट थर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड निशास कॅपिटलमध्ये क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट टेन थाउजंड टू हंड्रेड पुढे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट फिक्सर फोर्टी फाईव्ह थाउजंड बिल्स रिसेबल वन लॅक ट्वेंटी थाउजंड स्टॉक सिक्स्टी थाउजंड फिक्चर सुरुवातीला आहे सिक्स्टी थाउजंड आता फोर्टी फाईव्ह थाउजंड ठेवायला सांगितले म्हणजे डिक्रीज करायला सांगितले स्टॉक नाईन्टी थाउजंड आता सिक्स्टी थाउजंड करायला सांगितला म्हणजे डिक्रीज करायला सांगितला दोन्ही डिक्रीज करायला सांगितले बिल्स रिसेबल नाईंटी थाउजंड आहे आता वन लॅक ट्वेंटी थाउजंड करायला सांगितलं म्हणजेच हे इन्क्रीज करायला सांगितलेले आहे म्हणजे डिक्रीज करायला सांगितले ते आणि इन्क्रीज करायला सांगितले ते दोन्ही आपण लिहिणार आहे बॅलन्सशीटमध्ये सुरुवातीला बॅलन्सशीटच्या आसेट साईडला सुरुवातीला आपण लिहिणार आहे फिक्चर फिक्चर सुरुवातीला होते सिक्स्टी थाउजंड मायस करायचा आहे डिप्रिसिएशन फिफ्टीन थाउजंड तुम्हाला फोर्टी फाईव्ह थाउजंड ठेवायला सांगितले होते म्हणजेच फिफ्टीन थाउजंड मायनस करायला सांगितले तसंच स्टॉक स्टॉक सुरुवातीला होते नाईन्टी थाउजंड आणि आता तुम्हाला करायला सांगितलं सिक्स्टी थाऊजंड म्हणजे मायनस डिक्रीज थर्टी थाउजंड डिक्रीज केल्यानंतर बाहेर येतात सिक्स्टी थाउजंड तुम्हाला स्टॉक आता करायला सांगितले होते सिक्स्टी थाउजंड तसंच बिल्स रिसेबल सुरुवातीला नाईन्टी थाउजंड होते आता तुम्हाला वन लॅक ट्वेंटी थाउजंड करायला सांगितले म्हणजेच इनक्रीज करायला सांगितलेलं आहे प्लस इनक्रीज थर्टी थाउजंड बाहेर वन लॅक ट्वेंटी थाउजंड मग डिक्रीज झाले ते रिवॅल्युएशनच्या डेबिटला जाईल आणि जे इन्क्रीज झालं ते रिवॅल्युएशनच्या क्रेडिटचा क्रेडिटला जाईल मग फर्निचर किंवा फिक्चर आहे वर डेप्रिसिएशन आणि स्टॉक डिक्रीज हे जाईल डेबिटला आणि इन्क्रीज इन बिलसुसेबल क्रेडिटला अकाउंट अकाउंटमध्ये सुरवातीला आपण डेबिटला लिहिणार आहे टू इन्क्रीज सॉरी टू डिक्रीज इन स्टॉक टू डिक्रीज इन स्टॉक थर्टी थाउजंड त्याखाली टू डेप्रिसिएशन on fixture depreciation on fixture 15000 so, thus increase in bill credit side lab by increase in bill by increase in bill receivable bill receivable 30000 मग पुढे आहे डेटर ॲट बुक व्हॅल्यू लेस अ प्रोविजन ट्वेंटी पर्सेंट न्यू वाढडी ट्वेंटी पर्सेंट करायला सांगितली ॲट बुक वॅल्यू बुक व्हॅल्यू आहे वन लॅक फिफ्टी थाउजंड वन लॅक फिफ्टी थाउजंड लेस डेप्रिसिएशन ट्वेंटी पर्सेंट बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आपण लिहिणार आहे डेटर डेटर वन लॅक फिफ्टी थाउजंड मायनस आर डी डी ट्वेंटी पर्सेंट थर्टी थाउजंड येते मायनस करून बाहेर वन लॅक ट्वेंटी थाऊजंड म्हणजे वन लॅक ट्वेंटी थाउजंड बाहेर दिल्यानंतर थर्टी थाउजंडचा दुसरा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला न्यू आर डी डी न्यू आर डी डी थर्टी थाऊस मा ओल्ड आर डी डी फिफ्टीन थाउजंड बाहेर फिफ्टीन थाउजंड पुढे बिल्स पेयेबल फिफ्टीन थाऊसंड हाव बीन ओमिटेड नॉट रेकॉर्डेड लायब्रेरी आहे त्याची एंट्री तुम्हाला करावं लागेल सुरुवातीला बॅलन्सशीटमध्ये लायबिलिटी साईडला तुम्हाला ला लिहायचं आहे बिल्स पेबल बिल्स पेबल फिफ्टीन थाउजंड मध्ये इन्क्रीज झाली म्हणून आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला करणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या सॉरी डेबिट साईडला करणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला बिल्स पेबल नॉट रेकॉर्डेड बिल्स पेबल आहे बिल्स पेबल फिफ्टीन थाउजंड इथे सर्व ॲडजस्टमेंट संपल्या राहिले बदल यायचे आहेत आसेट साईडला काहीच नाही राहिलं क्रेडिटर राहिलेले आहेत लायब्ररी साईडला नाईन्टी थाउजंड हे क्रेडिटर लायब्ररी साईडला लिहून टाकायचे आहेत बॅलन्सशीटच्या लायब्ररी साईडला क्रेडिटर ला नाइंटी थाउजंड मग पुढे वर्किंग नोटमध्ये कॅशचं बॅलन्स आपण काढून घेऊ सेवंटी फाईव्ह थाउजंड प्लस वन लॅक ट्वेंटी थाउजंड प्लस फोर्टी थाउजंड एट हंड्रेड याची बेरीज करायची आहे सेवन्टी फो फाईव थाउजंड प्लस वन लॅक ट्वेंटी थाऊजंड प्लस फोर्टी थाउजंड एट हंड्रेड टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड तीस बेरीज या साईडला द्यायची आहे टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड बॅलन्स ही तेवढंच येणार टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड याला लिहायचं आहे बाय बॅलन्स सी डी कॅरी डाऊन ही बॅलन्स सी डी बॅलन्सशीटच्या लायवली साईडला सॉरी असेट साईडला लिहायची आहेत कॅश बॅलन्स टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड टू लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड मनंतर रिवॅल्युएशनचा प्रॉफिट आहे की लॉस आहे ते लक्षात घेऊ डेबिट साईडला थर्टी थाउजंड फिफ्टीन थाउजंड फिफ्टीन थाउजंड फिफ्टीन थाउजंड सेवन्टी फाईव्ह थाउजंड आहे क्रेडिट साईडला थर्टी थाउजंड म्हणजेच लॉस येणार आहे हा लॉस ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिवाईड करायचा आहे त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये लॉस येतो फोर्टी फाईव थाउजंड हा लॉस त्यांना त्यांच्या थ्री टू वन या रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे थर्टी थ्री थाउजंड सेवन फिफ्टी पहिल्याला येईल थर्टी थ्री थाउजंड सेवन फिफ्टी कॅल्क्युलेशन करून पाहायचं आणि इलेवन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी दुसऱ्याला येईल याला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट लॉस आल्यामुळे त्यांच्या डेबिट साईडला जाईल इथे टोटल सारखी करून टाकायची आहे सुरुवातीला सेवंटी फाईव्ह थाउजंड इथे सुद्धा सेवन्टी फाईव्ह थाउजंड मग समीस कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला जायचं आहे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस थर्टी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी तसंच निशास कॅपिटल अकाउंटमध्ये डेबिट साईडला टू रिवॅल्युएशन अकाऊंट ब्रॅकेटमध्ये लॉस इलेवन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मग समीस कॅपिटलचं बॅलन्स शोधायचं आहे क्रेडिट साईड मोठी येणार वन लॅक फिफ्टी थाउजंड प्लस थर्टी सिक्स थाउजंड प्लस थर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड याची बेरीज टू लॅक सिक्स्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड येते टू लॅक सिक्स्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड तीच या साईडला लिहायची आहे टू लॅक सिक्स्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड मायनस थर्टी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी जर तुम्ही केलं तर वन लॅक एटी टू 80, थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी तुम्हाला बॅलन्स भेटते वन लॅक एटी टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी याला बनायचं टू बॅलन्स सी डी टू बॅलन्स डी वन लॅक एटी टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी मग हे बॅलन्स बॅलन्सशीटमध्ये लिहायचं आहे आपल्याला लायब्ररी साईडला कॅपिटल समीर वन लॅक एटी टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी तसंच आपण निशाचं काढणार आहे आणि पुनमचं काढणार आहे मग निशाच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला दोन्ही बाजूची बेरीज क्रेडिट साईडची मोठी येते क्रेडिट साईड कुठलं येते वन लॅक एटी फोर थाउजंड टू हंड्रेड वन लॅक एटी फोर थाउजंड टू हंड्रेड तीच इकडे लिहून घ्यायची आहे वन लॅक एटी फोर थाउजंड टू हंड्रेड त्यामधून जर आपण डेबिट साईडला इलेवन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी लेस केले तर वन लॅक सेवन्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी तुम्हाला मिळतात वन लॅक सेवंटी टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी याला नाव द्यायचं टू बॅलन्स सी डी बॅलन्ससुद्धा बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे निशाच्या समोर वन लॅक सेवन्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी तसंच पूनमचं पूनमचं वन लॅक ट्वेंटी थाउजंड आहे तर तेवढंच येणार वन लॅक ट्वेंटी थाउजंड टू बॅलन्स सी डी टोटल सारखी करून घ्यायची वन लॅक ट्वेंटी थाउजंड ही टोटल बॅलन्स शिडी पुनमची पुनमच्या समोर ल यायच्या वन लॅक ट्वेंटी थाउजंड आता बॅलन्स शीडची जर टोटल केली तर सेम यायला पाहिजे आसेट साईडला फोर्टी फाईव्ह थाउजंड प्लस सिक्स्टी थाउजंड प्लस वन लॅक ट्वेंटी थाउजंड प्लस वन लॅक ट्वेंटी थाउजंड प्लस थ्री लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड थ्री लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड याची टोटल जर तुम्ही केली तर फाईव्ह लॅक एटी थाउजंड एट हंड्रेड येते फाईव्ह लॅक एटी थाउजंड एट हंड्रेड तीच लायब्रेरी साईडला यायला पाहिजे फाईव्ह लॅक एटी थाउजंड एट हंड्रेड लायब्ररी साईडला वन लॅक एटी टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी प्लस वन लॅक सेवन्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी प्लस वन लॅक ट्वेंटी थाउजंड प्लस फिफ्टीन थाउजंड प्लस नाईन्टी थाउजंड टोटल आली फाईव्ह लॅक एटी थाउजंड एट हंड्रेड इथे आपलं एक्झाम्पल संपलं